आपण बघितलं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारच्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली. यानंतर भाजपच्या आंदोलनाची बातमी. भाजपकडून आज 400 तहसील कार्यालयांसमोर आंदोलनं करण्यात येणार आहेत. चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. भाजपचं आज 400 तहसील कार्यालयांसमोर धरणं आंदोलन करण्यात येणार आहे. तसंच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. राज्यामधली कायदा सुव्यवस्था असेल, महिलांवरचे वाढते अत्याचार असतील, कर्जमाफी शेतकऱ्यांची असेल, या सगळ्या मुद्द्यावरून आता भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. आणि त्याच अनुषंगानं एकीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे, तर याच दुसऱ्या दिवशी भाजप राज्यभरामधल्या 400 तहसील कार्यालयांमध्ये आंदोलन करणार आहे. थेट जाऊयात आपले प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. विवेक, आपण बघतोय भाजप कुठंतरी आक्रमक होताना दिसते, मग महिला अत्याचाराचा विषय असेल किंवा एकंदरीतच कर्जमाफीचा विषय असेल, तब्बल 400 ठिकाणी आंदोलनं होणार आहेत. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील सुद्धा सहभागी होतील. काय सांगशील या आंदोलनाच्या त्यांच्या एकंदरीत योजनेवर? महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून भारतीय जनता पक्ष पहिल्यांदाच रस्त्यावर उतरून महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन करणार आहे. आझाद मैदानामध्ये या आंदोलनाची तयारी देखील करण्यात आलेली आहे. राज्यात जवळपास 400 तहसील कार्यालयांवर भारतीय जनता पक्ष आंदोलन करणार आहे. आणि मुंबईमध्ये इथं आझाद मैदानावर स्वतः विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे इतर प्रमुख नेते जे विशेषतः अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी मुंबईमध्ये आलेले आहेत, ते या आंदोलनात सहभागी होतील. शेतकऱ्यांचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न आणि त्यासोबतच महिलांवर वाढते अत्याचार, हे दोन मुद्दे घेऊन भारतीय जनता पक्ष आंदोलन करणार आहे. खरं तर भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांकडून पूर्वी विधानं व्हायची की आपलं सरकार पुढच्या काही दिवसांमध्येच येईल, मात्र भारतीय जनता पक्षाचं जे नवी मुंबईमध्ये अधिवेशन झालं तेव्हापासून भारतीय जनता पक्षानं आपल्या कार्यकर्त्यांना आपल्याला आक्रमक विरोधकाची भूमिका बजावायची आहे हे स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण बघतोय की हे आंदोलन आता होत आहे आणि भारतीय जनता पक्ष आक्रमक विरोधकाची भूमिका बजावणार हे यातून स्पष्ट झालेलं आहे. आज दुपारी साधारणतः 12 वाजता हे आंदोलन सुरू होईल आणि 3 वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू असणार आहे. आणि यातून भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडी सरकारवर टीका करेल आणि त्याचं प्रत्युत्तर आपल्याला सभागृहात देखील पाहायला मिळणार आहे. संदीप, अगदी या आंदोलनासंदर्भातले सगळे अपडेट